इथं साईज आहे चौतीस आपण दहा इंचा असताना शोल्डर मुंडा लुझिंग आणि घडी कशी येते ते बघूया आठ म्हणजे किती तर काय करायचं अशा वेळेला हा जो टेप आहे कमेंट्सला उत्तर देण्याची तुम्हाला हा आर्म राऊंड आपला किती आहे नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईजच्या ब्लाऊजमध्ये शोल्डर आर्म होल आणि मुंडा यामध्ये काय काय बदल करायचे ते आपण बघणार आहोत त्याचबरोबर त्याचा चार्टही इथं दिलेला आहे हवं तर तुम्ही त्या चार्टचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे भविष्यातही तुम्हाला ते बघायला सोपं जाईल त्याचबरोबर मागील मुंड्या समजा आपण मागील गळ्यानुसार शोल्डर आणि आर्मोलमध्ये बदल करतो परंतु आर्मोल राऊंड मात्र तो फिक्स असतो म्हणजे जे शरीरावरून आर्मोल राऊंड आपण माप घेतो ते आपल्याला नेहमी फिक्स ठेवावं लागतं हे इथं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्याचबरोबर अरुणा काळे ह्या माझ्या एका मैत्रिणीला प्रश्न पडलेला आहे की मागील गळा हा जर छोटा असेल तर मुंडा जास्त का घ्यावा तर या प्रश्नाचं उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि तिथे व्यवस्थित असं एक्सप्लेन केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण चौतीस साईजच्या ब्लाऊजची म्हणजे मागील गळ्यानुसार काय काय माप येतात शोल्डर आणि मुंडा यांची काय काय माप येतात ते बघणार आहोत आधी इथं माप लक्षात घेऊया इथं साईज आहे चौतीस आपण हे चौतीस साईजच्याच म्हणजे ब्लाऊजचं प्रॉपर माप बघणार आहोत परंतु तेच माप पस्तीस साईजसाठीही लागू असणार आहे कारण चौतीस आणि पस्तीसमध्ये जास्त फरक नसतो म्हणजे जर तुम्ही शरीरावरून माप घेतलं आणि ते जर पस्तीस आलं तरी देखील तुम्ही हे मापे तिथं वापरू शकतात बरोबर शोल्डर आहे इथं पंधरा इंच फुल राऊंड आहे साडे इंच हे शरीरावरचं माप आहे तुम तुम्ही समजा एखाद्या व्यक्तीचं माप घेत असणार तर हे माप कदाचित सोळा इंच पण येऊ शकतो म्हणजे हा आर्मोल राऊंड सोळा इंच पण येऊ शकतो किंवा साडे सोळा येऊ शकतो किंवा साडे पंधरा पण असू शकतो आर्मोल राऊंड हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा येत असतो हे लक्षात घ्या ही शरीरावरून मापे घेतलेली आहेत त्यानुसार आता काय काय बदल होतात ते बघूया सर्वप्रथम आपण दहा इंचाचं मागील गळा असताना शोल्डर मुंडा लुझिंग आणि घडी कशी येते ते बघूया पूर्ण साईजचा आपण ब्लाऊज बनवत आहोत त्याचा चौथा भाग जर केला तर तो येतो साडेआठ इंच बरोबर म्हणजे साडेआठ इंच ही आपली ब्लाऊजची घडी झाली त्यानंतर आर्मोल राऊंड आहे साडेपंधरा म्हणजेच पंधरा पॉईंट फाईव्ह त्याचं जर आपण निम्मी केलं तर ते येतं सेवन पॉईंट एट म्हणजेच पावणे आठ पावणे आठ म्हणजे किती तर आठ इंचाला दोन रेषा कमी समजा आता जे नवीन आहेत त्यांना जर का हे काढणं अवघड जात असेल म्हणजे साडेपंधरा इंच हे शोल्डर आलेलं आहे बरोबर तर काय करायचं अशा वेळेला हा जो टेप आहे बरोबर असा घेतला आणि तो असा दुमडून घ्यायचा बरोबर साडेपंधरा इंचावर आणि हा बघा ही टेप असा निम्मी करून घेतला तर बरोबर तो पावणे आठ आलेला आहे पावणे आठ म्हणजे किती आठ इंचाला दोन रेषा कमी अशा पद्धतीने तुम्हाला शोल्डर काढणं अतिशय सोपं होऊन जाईल हीच पद्धत हवं तर नवीन शिकणारे वापरा आता बघा मागील गळ्यानुसार हा शोल्डर बदलत असतो परंतु किंवा मुंड्याचं माप पण बदलतं पण आर्मोल राऊंड मात्र हा साडे पंधराच असणार आहे कारण तुमची हे माप गळ्याची माप बदलू द्या परंतु जो आर्मोल राऊंड आहे काखेची जी गोलाई आहे साडेपंधरा इंचच असणार आहे साडेपंधरा इंच म्हणजे किती तर पावणे आठ म्हणजे प्रत्येक मापामध्ये आपल्याला ही आर्मोल राऊंड हा बरोबर आपला आला पाहिजे पावणे आठ इंच ते आता आपण पुढे बघूया प्रथम शोल्डरचं माप घेऊन घेऊया इथं दहा इंचा गळा आहे म्हणून इथं शोल्डर घेणार आहे मी फक्त पाच इंच मुंडा घेणार आहोत पावणे सहा पावणे सहा म्हणजे किती सहा इंचाला दोन रेषा कमी बरोबर दहा इंचाचा गळा आहे म्हणून इथं आपण कुठल्याही प्रकारची लुझिंग देणार नाहीत म्हणजे साडेआठ इंचाची घडी आहे म्हणून इथं मी साडेआठ इंचावर मार्किंग करणार आहे घडीचं आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आणि ही जे मार्किंग केलेलं आहे आपण आता हे ड्रॉ करून घेऊया अशा पद्धतीने इथे मी लगेचच ड्रॉ करून घेत आहे ही येणार आहे आपली फिटिंगची रेषा आणि ही येणार आहे आपली कटिंगची रेषा हा व्हिडिओ आपण फक्त शोल्डर आर्म या मापावरच बनवत आहोत त्यामुळे आपण ही खालची मापांकडे जास्त लक्ष देणार नाहीये इथंच आपलं प्रॉपर लक्ष असू द्या मागील मुंड्याची गोलाई देण्यासाठी आपण ही तिरकस रेषा घेत असतो ही तिरकस रेषा आखून घ्यायची आणि फ्रेंच करूच्या मदतीने इथं गोलाई देऊन द्यायची आहे मागील मुंड्याची ही बघा अशा पद्धतीने देऊन दिली आणि मुंड्याचा शेप आपण खालच्या बाजूने देत असतो तो असा पद्धतीने इथं खालच्या बाजूने देऊन द्यायचा आहे त्यानंतर मागील गळा हा दहा इंचा आहे त्यामुळे गळ्याची रुंदी ही कमी घ्यायची आहे सव्वा दोन इंच मी इथं घेतलेली आहे गळ्याची खोली आहे दहा इंच आणि इथं सव्वा दोन घेतलं तर इथं आपल्याला अडीच घ्यायचं आहे किंवा पावणे तीन घ्यायचं आहे किंवा तीन घ्यायचं आहे तुम्ही आवडीनुसार ते कितीही घेऊ शकता मी इथं तीन इंच घेत आहे आणि अशा पद्धतीने इथं हा चौकोन आखून खालच्या गळ्याचा शेप देऊन देऊया दिय। इथं देखील फ्रेंच करूच्या मदतीने इथं गोलाई देऊन देणार आहे जेव्हा आपण डीप नेकचा ब्लाऊज बनवत असतो तेव्हा शोल्डरचा उतार हा गळ्याच्या बाजूने देत असतो म्हणून हा इथं शोल्डर उतार देऊन दिला आता बघा इथं शिलाईला जाणार आहे आपलं एवढं शोल्डर शिलाईला आणि हा जो आता आर्महोल राऊंड आहे हा किती आला पाहिजे आपला पावणे आठ अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि टेप व्यवस्थित हळूहळू मोजत जायचा आहे आपल्याला हे बघा बरोबर इथं आपल्याला आलेलं आले आहे पावणे आठ इंच त्याच्यामुळे हे एकदम परफेक्ट माप आलेलं आहे आता आपण हे वहीत लिहून घेऊया इथं बॅक नेक आहे दहा इंचाचा शोल्डर घेतलं होतं आपण पाच इंच आणि हा मुंडा घेतला होता पावणे सहा पावणे सहा म्हणजे किती तर फायव्ह पॉइंट एट आणि इथं घडीमध्ये आपण कुठल्याही प्रकारची लुझिंग दिलेली नाही म्हणून चौथीचा चौथा भाग केला तर तो येतो साडेआठ इंच आता बघा इथं दहा इंचा गळा आहे त्यामुळे आपण शोल्डर घेतला आहे इथं पाच इंच म्हणून इथं पाच इंच शोल्डर लिहून घ्यायचा आहे मुंडा मुंडा किती घेतला फायव्ह पॉइंट एट म्हणून इथं घेतला आपण फायव्ह पॉईंट एट म्हणजेच पावणे सहा लुझिंग ऍड केलेली नाही कारण मागील गळा हा डीप आहे त्यामुळे आपण लुझिंग ऍड करत नाही आणि लुझिंग ऍड केलेली नाही आणि हा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे घडी किती आली आपली साडेआठ इंच म्हणून इथं घडीचं माप येतं एट पॉईंट फाईव्ह मागील गळा हा आठ इंच असताना काय काय बदल होतात ते बघूया इथं आपण मागील गळा घेऊन घेणार आहोत आठ इंचावर लगेचच इथं आठ इंचावर मार्किंग केलं आणि हा असा गोल शेप देऊन दिला त्यावेळेला शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच मुंडा घेणार आहोत सहा इंच आठ इंच हा सुद्धा डीप स्नेक असतो त्यामुळे आपण इथं कुठल्याही प्रकारची लुजिंग ऍड करणार नाही त्यामुळे आपलं घडीचं माप देखील इथं साडेआठ इंचावरच येणार आहे आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि आता हे जे पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत हे जोडून घेऊया हे शरीरावरून मापे घेतलेली आहेत ही गोष्ट इथं लक्षात घ्या हे बघा अशा पद्धतीने हे येणार आहे, आहे, आहे आपलं शिलाईचं मार्किंग हे आलं कटिंगचं मार्किंग आठ इंच हा देखील डीपनेक समजला जातो म्हणून आपण मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं तीर्क रेषा आखून घेणार आहोत आणि फ्रेंच करच्या मदतीने इथं हा मुंड्याचा शेप देऊन देऊया अशा पद्धतीने हे बघा इथं आपलं जाणार आहे शिलाईला आणि हा बघा हा आठ इंच हा सुद्धा डीपनेक आहे म्हणून आपण शोल्डरचा उतार हा गळ्याच्या बाजूला देणार आहोत आणि आता हे मोजून घेऊया हे बरोबर आपलं किती आलं पाहिजे शोल्डरचा सॉरी आर्मोल किती आला पाहिजे पावणे आठ इंचा हा बघा टेप आपण इथं अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि काठा काठाने असं मोजत मोजत जायचं तर ते बरोबर आपलं पावणे आठ इथं आलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता पावणे आठ म्हणजे किती तर आठ इंचाला दोन रेषा कमी मागील गळा हा आठ इंच असताना शोल्डर किती घेतला आपण साडेपाच इंच आणि हा मुंडा किती घेतलेला आहे आपण सहा इंच आणि घडी ही आपण घेतलेली आहे साडेआठ इंचाचीच कारण मागील गळा हा डीप आहे डीप म्हणजे साडेआठ इंच आहे सॉरी मागील गळा हा आठ इंच आहे म्हणून आपण यात कुठल्याही प्रकारची लुझिंग ऍड केलेली नाही आणि घडी त्याच्यामुळे आपली आलेली आहे साडेआठ इंचाचीच या आठ इंचा गळा असताना आपण शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच बरोबर फायव्ह पॉईंट फाईव्ह मुंडा घेतलेला आहे आपण सहा इंचा लुझिंग यामध्ये ऍड केलेली नाही त्याच्यामुळे घडीचं माप आलेलं आहे आपलं एट पॉईंट फाईव्ह शोल्डर आहे साडेपाच मुंडा आहे सहा लुझिंग ऍड केलेली नाही आणि घडीचं माप आलेलं आहे साडेआठ इंच मागील गळा आता सहा असताना काय बदल होतात ते बघूया मागील गळा हा सहा इंचा आहे त्यामुळे आपण सर्वप्रथम एक इंचाची लुझिंग ऍड करणार आहोत म्हणजे चौतीस साईजच्या ब्लाऊजमध्ये जर एक इंचा लुझिंग ऍड केली तर ते अंतर येत सॉरी ते माप येतं पस्तीस आणि पस्तीसचा आता आपण चौथा भाग करणार आहोत तर तो येतो एट एट मागील गळा हा सहा इंचा असताना इथं शोल्डर घेतलेला आहे सहा इंच मुंडा घेतला इथं गळ्याची रुंदी आपण तीन इंच घेणार आहोत कारण किंवा पावणे तीन इंच घेतली तरी देखील चालेल इथं पावणे तीन इंच गळारुंदी घेणार आहे कारण मागील गळा हा कमी आहे जेव्हा मागील गळा कमी असतो तेव्हा गळारुंदी ही वाढवून घ्यायची आणि मागील गळा हा जेव्हा जास्त डीप असतो तेव्हा ही कमी करायची हे तुम्ही इथं लक्षात घ्या कारण जर समजा आपण सहा इंचा मागील गळा घेतला आणि ही गळ्याची रुंदी जर दोन सव्वा दोन किंवा अडीच ठेवली तर तो ब्लाउज घातल्यानंतर असा दाटला जाईल म्हणजे त्यामुळे आपण ही गळारुंदी वाढवून घेतलेली आहे इथं घेतलेलं आहे पावणे तीन म्हणून इथं मी घेत आहे तीन इंच आणि त्यानंतर इथं ही रेषा जोडून घ्यायची आहे आणि इथं गोल शेप देऊन देऊया अशा पद्धतीने नेक आहे इथं सहा त्यानुसार हा शोल्डर पण घेतलेला आहे सहा इंच आणि इथं गळा जर छोटा असेल तर आपल्याला इथं तिरकस रेषा मारायची नाहीये शेप देण्यासाठी हा शेप आता आपण सरळ रेषेवरच द्यायचा असतो हे जे बदल मी सांगत असते ते तुम्ही लक्षात ठेवा किंवा हा जर ते एखाद्या वहीत लिहून ठेवलं तरी देखील चालेल आणि सहा इंचाचा गळा जो आहे तो जास्त ब्रॉड होत नाही त्यामुळे आपल्याला इथं शोल्डर उतार देखील द्यायचा नाही अगदी सरळ असा हा ब्लाऊज व्यवस्थित बसतो त्यामुळे मी इथं शोल्डर उतार हा गळ्याच्या बाजूला सुद्धा देणार नाही आहे किंवा आर्मोलच्या बाजूला सुद्धा देणार नाही इथं शोल्डर घेतलेला आहे सहा इंच आणि इथं आर्म होल सॉरी मुंडा घेतलेला आहे सव्वा सहा इंच आणि चौतीस साईजमध्ये जेव्हा सहा इंचा गळा असतो तेव्हा एक इंचाची आपण लुजनिंग ऍड करतो आणि त्यानुसार आपलं माप आलेलं आहे एट पॉईंट एट म्हणून इथं हे पावणे नऊ इंचावर इथं हे मार्किंग करून घेतलं आणि त्यापुढे आहे इथं हे शिलाई मार्जिन दीड इंच बरोबर मग हा आपला उतार जातो खालच्या बाजूला अशा पद्धतीने आता बघा इथं एक गोष्ट लक्षात घ्या हा जी आर्मोल राऊंड आहे हा आपला आला पाहिजे पावणे आठ बरोबर तर आता तो येतो का आपण चेक करूया अशा पद्धतीने इथं हा टेप ठेवायचा आहे आणि आपण इथं असं मोजून बघूया हे बघा इथं बरोबर आपलं माप आलेलं आहे पावणे आठ इंच म्हणजे ही जी आर्मोल राऊंड आहे हा अगदी बरोबर आलेला आहे म्हणजे मागील गळा सहा असताना शोल्डर पण घेतलेला आहे आपण सहा इंच आणि मुंडा घेतलेला आहे सव्वा सहा इंच सव्वा सहा म्हणजे किती सिक्स पॉईंट टू बरोबर आणि घडी आपली थोडीशी वाढलेली आहे म्हणजे घडी आलेली आहे इथं एट पॉईंट एट म्हणजेच पावणे नऊ हे बघा मागील गळा सहा असताना शोल्डर आपण घेतलेला आहे सहा इंच बरोबर मुंडा किती घेतला सिक्स पॉईंट टू लुझिंग आपण ऍड केलेली आहे किती लुझिंग ऍड केली हे बघा इथं लुझिंग ऍड केली होती लुझिंग ऍड केली के एक इंचाची प्लस वन त्यानुसार घडीचं माप किती येतं घडीचं माप आलेलं आहे आपलं एट एट म्हणून इथं घडी येणार आहे आपली एट एट आशा करते की हे सर्व माप तुमच्या लक्षात आलेले असतील आता जेव्हा मागील गळा चार इंचाचा असतो तेव्हा काय बदल होतात ते बघूया इथं आपण हे सगळं इरेज करून घेऊ आता बघा थर्टी फोर साईजचा आपण जेव्हा ब्लाऊज कट करत असतो आणि त्याचा मागील गळा जर चार इंचा असेल चा तर आपल्याला दोन इंचाची लुझिंग ॲड करायची आहे म्हणजेच पूर्ण माप ॲड होऊन येतं थर्टी सिक्स त्याचा चौथा भाग जर केला तर तो येतो नऊ इंच बरोबर तर आता इथं आपली घडी येणार आहे नऊ इंचाची आर्मोल राऊंड आपला सेवन पॉईंट एटच असणार आहे मागील गळा हा तुमचा जेव्हा आपण चार इंचा घेतो चा तीन इंचाचा घेतो किंवा दोन इंचा घेतो म्हणजे चारपेक्षा कमी इंचा घेतो तेव्हा आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचं असतं पूर्ण शोल्डर आहे पंधरा त्याच्या निम्मी जर केलं तर ते इथं साडेसात इंच म्हणून मी इथं साडेसात इंच एवढं हे शोल्डर घेऊन घेतलेलं आहे इथं मुंडाचं मार्किंग करून घेणार आहोत मुंडा येणार आहे इथं साडेसात इंच त्याचं मार्किंग साडेसात इंचावर केलेलं आहे आणि घडीचं माप आता घेणार आहोत आपण नऊ इंच आपण जरी समजा आपण इथं चौतीस साईजचा ब्लाऊज बनवत आहोत तरी देखील जेव्हा गळा कमी असतो म्हणजे चार इंचा गळा चा कमी आहे तेव्हा आपण दोन इंच लुझिंग ऍड केलेली आहे त्यामुळे घडीचं माप येणार आहे आपलं नऊ इंचावर ही गोष्ट इथं लक्षात घ्या हे बघा आता इथं नऊ इंचावर मार्किंग करून घेते जे रेग्युलर माझे व्हिडिओ बघतात त्यांना हे इझिली कळेल परंतु जे नवीन असतील त्यांनी टिप्स फॉर बिगनर्सची जी सिरीज सुरू केलेली आहे त्यांनी म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह असं कंटिन्यू बघा म्हणजे तुमचं पटकन लक्षात येईल इथं फ्रेंच करच्या मदतीने शेप देऊन दिलेला आहे आता बघा जेव्हा शोल्डर आपण जास्त घेतो किंवा मागचा गळा हा कमी असतो तेव्हा आपण गळा ही वाढवून घेत असतो मी इथं रुंदी घेतली सव्वा तीन इंच किंवा तीन इंच देखील घेऊ शकते आणि मागील गळा आहे हा चार इंचा चा, बरोबर आता हे मार्किंग करून झाल्यानंतर आपण गळ्याची गोलाई देऊन देणार आहोत ती फ्रेंच कर्वच्या मदतीने दिली किंवा हाताने गोलाई दिली तरी देखील चालते आता एक गोष्ट लक्षात घ्या हा मागील गळा आहे आपला बॅकनेक फोर बरोबर जेव्हा लहान गळा असतो तेव्हा शोल्डर हे वाढतं आणि त्यावेळेला शोल्डरचा उतार हा आर्म होलच्या बाजूला दिला जातो हे बघा तर आता इथं हा शोल्डर उतार मी आर्म होलच्या बाजूला देत आहे अशा पद्धतीने हा जो आर्मोल राऊंड आहे हा आपला आला पाहिजे सेव्हन पॉईंट एट तुमचं लक्षात आलं असेल शोल्डर बदललं मागील गळा बदलला परंतु आर्मोल राऊंड हा प्रत्येक वेळेला आपला आलेला आहे सेव्हन पॉईंट एटच तसंच हा जो आपला उतार देतो आपण अशा पद्धतीने हा शेपही देऊन द्यायचा आहे आणि आता टेपच्या साह्याने इथं मोजून घेऊया आपलं अंतर पावणे आठ येतं का हे बघा इथं आपलं अर्धा इंच जाणार आहे शिलाईला एवढं जर शिलाईला गेलं तर इथं बरोबर पावणे आठ हा आपला आर्मोल राऊंड आलेला आहे त्यामुळे जेव्हा मागील गळा चार असतो तेव्हा पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे ते घेतलेलं आहे सेव्हन पॉईंट फाईव्ह आणि हा जो मुंडा आहे हा पण घेतलेला आहे सेव्हन पॉईंट फाईव्ह एक इंच लुझिंग ऍड केली त्याच्यामुळे घडी आलेली आहे नऊ इंचाची आता हे मापे आपण वहीवर लिहून घेऊया शोल्डर आपण पूर्ण घेतलं किती सेव्हन पॉईंट फाईव्ह मुंडा घेतला सेव्हन पॉईंट फाईव्ह लुझिंग ऍड केलेली आहे किती लुझिंग ऍड केली आपण दोन इंच बरोबर कारण मागील गळा हा कमी आहे त्यावेळेला आपण लुझिंग दोन इंच ऍड करतो आणि त्यानुसार घडीचं माप आलेलं आहे नऊ इंच आता बारा इंचा जेव्हा मागील गळा असतो तेव्हा काय बदल होतात ते बघूया आपण चौतीस साईजचा सा ब्लाऊज बनवत आहोत बरोबर मागील गळा जेव्हा बारा इंचा असतो तेव्हा आपण एक इंच हे मायनस करत असतो कारण मागील गळा हा ब्रॉड होत जातो जर तो जास्त असेल तर त्यामुळे आपलं जे हे आहे घडीचं माप आहे ते पण थोडंसं बाजूला सरकतं त्यामुळे आपण इथं हे एक इंच मायनस केलं तर ते येतं थर्टी थ्री बरोबर थर्टी थ्रीचा जर आपण चौथा भाग केला तर तो येतो सव्वा आठ इंच म्हणजेच एट पॉईंट टू आता बघा चौतीस इंचाचा ब्लाऊज बनवत आहोत त्याचा चौथा भाग येतो साडेआठ परंतु तरी देखील आपण डीप नेक असल्यामुळे आपण इथं फक्त सव्वा आठ अंतर घेणार आहोत घडीचं अंतर हे बदल करणं खूप गरजेचं आहे आणि हे बदल करत नसल्यामुळेच शोल्डर उतरणे आर्म मध्ये चुन्या येणे हे सर्व प्रॉब्लेम येत असतात त्यामुळे हे बदल कंपल्सरी करायचेच आहेत आणि आता तुम्ही अशाच पद्धतीने बदल करत जा आणि हे जे चार्ट मी लिहून देत आहे ते लिहून घेत जा एका वहीमध्ये त्याची घरी प्रॅक्टिस करा म्हणजे पेपर पॅटर्न काढून बघा किंवा ब्लाऊज शिवून बघा म्हणजे तुमचंही लक्षात येईल डीपनेक आहे म्हणून इथे शोल्डर घेतलं साडेचार इंच आणि इथं आर्म होल घेतला आहे पावणे सहा इंचा बरोबर आणि घडीचं माप घेणार आहोत आपण सव्वा आठ इंच त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि आता हे जे पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत हे आता आपण जोडून घेऊया अशा पद्धतीने आता डीपनेक आहे म्हणून आपण इथं रेषा देणार आहोत आणि मागील मुंड्याचा शेप या रेषेवरच देणार आहोत मागील गळा हा खूप डीप आहे त्यामुळे मी इथं गळ्याची रुंदी फक्त दोन इंच घेतलेली आहे आता तुमचं लक्षात आलं असेल चार इंच जेव्हा मागील गळा होता तेव्हा मी गळ्याची रुंदी ही तीन सव्वा तीन घ्यायला लावली आणि आता बघा गळा हा डीप आहे तर इथं जो गळ्याची रुंदी आहे ती सुद्धा आपण कमी करून घेतलेली आहे हा बघा इथं मागील गळा आहे बारा इंचा इथं बारा इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला फक्त अडीच इंचाचा घेतला खूप जास्त ब्रॉड घ्यायचा नाही कारण तो बरोबर हा ब्रॉड होऊन जातो जास्त मोठा गळा असल्यामुळे ही गळ्याची गोलाई देऊन दिलेली आहे आणि शोल्डरचा उतार हा आपल्याला गळ्याच्या बाजूने द्यायचा अशा पद्धतीने हा मागील मुंड्याचा शेप देऊन देऊया हा बरोबर रेषेवरच द्यायचा आहे आपल्याला मागील मुंड्याचा शेप आणि आता हे मोजून बघूया की आपला हा आरमोल राऊंड किती आला पाहिजे पावणे आठ इंच तर आता हा पावणे आठ येतो का हे बघा इथं पण बरोबर आपला हा थोडंसं जास्त होत आहे कारण इथं जर शिलाईला घेतलं तर ते येत आहे आपलं आठ इंच तर मग आपण काय करायचं हा थोडंसं वरच्या बाजूला घेऊन घेऊया म्हणजे आधी किती घेतला होता मी पावणे सहा तर हा इथं घेत आहे साडेपाच इंच साडेपाच इंचाचा घेतला त्यानुसार हा शेपही आता इथं बदलणार हे जे आधीच आहे हे तुमच्या समजा तुम्ही असे माप घेत असताना जर का तुमचा पण हा जो आर्मोल राऊंड कमी जास्त येत असेल तर तुम्ही ही मुंड्याचं माप कमी किंवा जास्त अशा पद्धतीने करून घ्यायचं हे बघा म्हणजे शोल्डर घेतलं साडेचार इंच आणि आर्मोल राऊंड घेतलेला आहे इथं आता सॉरी इथं मुंड्याचं माप घेतलेलं आहे साडेपाच इंच आणि त्यानुसार घडी आलेली आहे आपली सव्वा आठ इंचाची हा शेप देऊन दिला आणि आता हे मोजून घेऊया हे अंतर आपलं आलं पाहिजे सेव्हन पॉईंट एट म्हणजेच पावणे आठ तर ते बरोबर पावणे आठ येतं का ते बघूया हे बघा इथं बरोबर आता आपलं पावणे आठ इंच आलेलं आहे त्यामुळे असे हे बदल करून घ्यायचे इथं म्हणजे हा बॅकनेक आहे बारा इंचाचा शोल्डर घेतलं साडेचार मुंडा घेतला साडेपाच आणि घडी घेतलेली आहे सव्वा आठ एट पॉईंट टू आता हेच माप आपण चार्टवर लिहून घेऊया हा बघा बारा इंचा गळा असताना शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला फोर पॉईंट फाईव्ह बरोबर आणि हे किती घेतला मुंडा मुंडा घेतला साडेपाच इंच फायव्ह पॉईंट फाईव्ह इथं लुजिंग ॲड केलेली नाही उलट आपण एक इंच काय केलं मायनस केलेलं आहे पूर्ण घडीच्या मापामधून आणि ही जी त्यानुसार आपली गळे घडी किती आलेली आहे एट पॉईंट टू हे बघा आता हे मागील गळ्यानुसार काय काय बदल होतात हे तुम्ही हा जो चार्ट आहे हा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवा फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा हा आर्मोल राऊंड माझ्या जे मेजरमेंट घेतलेला आहे त्यामध्ये आलेला आहे साडे इंच तुमचा जर समजा तो सोळा इंच आला किंवा साडे इंच आला माझ्या अनुभवावरून चौतीस साईजसाठी कधी सोळा इंच पण आर्मोल राऊंड येतो कधी साडे देखील येतो कारण बऱ्याच जणांचा काय असतो की दंड घेर वगैरे जास्त असतो त्या वेळेला असं होतं त्यानुसारच आपल्याला हा आर्मोल फक्त आपला मोजून घ्यायचा म्हणजे या पद्धतीने आपण जर असं मोजलं आणि हा आर्मोल किंवा काकेमध्ये कुठेही चून येत नाही आणि आता वेळ झालेली आहे कमेंट्सला उत्तर देण्याची तुम्हाला स्क्रीनवर इथं ही कमेंट्स दिसत असेल अरुणा काळे या मैत्रिणीला प्रश्न पडलेला आहे की गळा छोटा असल्यावर मुंडा जास्त का घेता हे बघा इथं मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते आता बघा इथं गळा आपण घेऊया चार इंचा त्यावेळेला आपण शोल्डर किती घेतलेलं होतं साडेसात इंच म्हणून इथं साडेसात इंचावर मार्किंग केलेलं आहे तीन सव्वा तीन इंचाची तुम्ही गळ्याची रुंदी ठेवू शकतात कारण मागील गळा हा लहान आहे आणि त्यामुळे इथं गळ्याचं मार्किंग करून घेते आणि त्यांचा प्रश्न आहे की जर समजा मागील गळा हा लहान आहे तर आपण मुंडा जास्त का घ्यायचा आता इकडे लक्ष द्या समजा हा मागील गळ्यानुसार शोल्डर घ्यायचं एकदम आपलं हे फिक्स आहे हे शोल्डर घेतलं आपण साडेसात इंच जर समजा इथं आपण पाच किंवा साडेपाच इंचाचं शोल्डर सॉरी मुंडा घेतला हं आणि त्यानुसार इथं आपण घडीचं माप टाकलं घडी किती आहे आपली ह्या ब्लाउजची इथं नऊ इंचावर इथं मार्किंग केलं बरोबर पुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन त्यानुसार हे सर्व आपण जोडून घेतलं बरोबर त्यानंतर आपण इथं हा आर्मोल राऊंड दिला सॉरी मागील मुंड्याचा हा शेप दिला हा आर्मोल राऊंड आपला किती आला पाहिजे साडे पंधराच्या निम्मी म्हणजे साडे पंधरा त्याला डिवाइड बाय टू केलं तर ते माप येतं एट पॉईंट सॉरी ते माप येतं सेवन पॉईंट एट बरोबर तर इथं जर आपण हे माप मोजलं आर्मोल राऊंडचं तर ते येत आहे सहा इंच हा जो आर्मोल राऊंड आहे हा कमी होऊन जाईल म्हणजे ही जी गोलाई आहे काखेची गोलाई आपल्याला ती पण ऍडजस्ट करायची आहे कारण शरीरावरून माप घेतलं तर ती काखेची गोलाई आलेली आहे साडे पंधरा इंच मग हेच अंतर साडे पंधरा इंच येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा जो मुंडा आहे हा आपल्याला वाढवून घ्यावा लागेल म्हणून आता हा इथं मुंडा घेतला मी साडेसात इंच बरोबर म्हणजेच हा मुंडा आपण इथं वाढवून घेतला आणि त्यानुसार इथं सेम तीच पद्धत पुढे आपण घेणार आहोत इथं कमी गळ्यामध्ये आपण शोल्डरचा उतार ह्या बाजूला देत असतो आणि फ्रेंच करच्या साह्याने आपण इथं हा आरमोलचा शेप देऊन दिला आणि आता बघा आपण इथं हे मोजून बघूया हे अंतर किती येत आहे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि ते मोजत मोजत जायचं हे बघा इथं बरोबर आलेलं आहे आपलं पावणे आठ इंच म्हणजे आता तुमचं लक्षात आलं असेल जर गळा आपला चार इंचा आहे तर आपण शोल्डर पूर्ण घेतलेला आहे म्हणजेच त्याच्या निम्मी केलं तर ते आलं साडेसात इंच आणि मुंडा देखील आपण वाढवून घेतलेला आहे तेव्हाच जर आपण मुंडा वाढवला तरच हा आर्मोल राऊंड आपल्याला बरोबर पावणे आठ इंच मिळणार आहे त्यामुळे आपण इथं हा मुंडा वाढवून घेत असतो कमी साईजमध्ये आशा करते अरुणा हे तुम्हाला समजलं असेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद